जे जीवन आहे ते जगत होत, परंतु तेव्हापासून समाजकारणाची थोडीशी आवड होती. समाजकारण हे करत असल्यामुळे आपण राजकारण देखील त्या साथीने करणार आहोत, आपल्याला करायचे आहे हा ध्यास त्यावेळेस मनात होता. परंतु त्यावेळेस आम्ही मानवात हे जे चिरूरला आपला क्लास चालू होता त्या क्लासला आलो, परंतु काही व्यवसायाच्या कारणामुळं आम्हाला तो क्लास पूर्णपणे करता आला नाही. त्यावेळेस आम्ही आमचे स्वर्गीय मित्र औषध पवार असतील, आणखी आमचे काही मित्र असतील, त्यावेळेस आम्ही तो क्लास जॉईन केला. परंतु आमचा व्यवसाय असल्यामुळे त्या ठिकाणी त्यावेळेस जे क्लास घेतले जायचे ते क्लास भरपूर 100-125 विद्यार्थी असायचे, आणि त्यावेळेस ते क्लास घेतले जात होते. आणि त्यामध्ये कधीतरी एखाद्या वेळेस नंबर यायचा किंवा त्यांचे मनोगत ऐकले जायचे, परंतु आपला नंबर कधी येईल किंवा कधी आपल्याला बोलायला मिळेल हे शक्यता कमी होती. त्यातून शिकण्यासारखे भरपूर होते, पण आम्हाला आमच्या टायमिंगमुळे म्हणा, व्यवसायामुळे म्हणा, आम्हाला वेळ देता आला नाही व त्यावेळेस आम्हाला तो क्लास पूर्ण करता आला नाही. त्याची खंत 100% आमच्या मनामध्ये आज देखील आहे. आज जर आम्ही मी त्यावेळेस जर तो क्लास केला असता, आणि आज जे सुपा गावामध्ये आम्ही समाजसेवा करत असताना आज आम्हाला एवढ्या मोठ्या गावाने आमच्या मिसेसला सरपंच पदाची धुरा त्यांच्यावरती सोपवली. आमची मिसेस पण तसं पाहिलं गेलं सर्वसामान्य कुटुंबातली आणि शेतकरी कुटुंबातील होती. ते देखील पुढे राजकारणात नव्हते किंवा कुठल्याही पक्षाचे पदावरती किंवा राजकारणात कुठल्या ठिकाणी नव्हते. आम्हाला या पदावरती आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ता आले खूप, पण आपल्याला जे व्यक्त करायचे आहे, लोकांसमोर जे मांडायचं आहे, ही आमची प्रॅक्टिस नसल्यामुळे किंवा आम्हाला कुणी शिकवलं नसल्यामुळे आम्हाला 2 वर्ष आमचे याच्यामध्ये गेले, परंतु आम्हाला आमचा ठसा उमटवता आला नाही. तीच खंत खूप मनामध्ये मोठी होती. त्यानंतर आम्ही ज्यावेळेस खूप ठिकाणी कार्यक्रमाला मी असं माझी मिसेज असत आम्ही जायचो, त्या ठिकाणी नाव घेतलं जायचं सुपागावचे सरपंच किंवा त्यांचे पती उद्योजक, परंतु त्या ठिकाणी नाव घेतल्यानंतर सुद्धा एवढे लोक असायचे, आणि त्या ठिकाणी आम्हाला ऐकायला अवगत नसल्यामुळं आम्हाला ते 2 शब्द बोलता येत नव्हते. म्हणून परत मनाशी संकल्प केला की आपण कंसे सरांशी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आज देखील आम्हाला 2-3 क्लास झाले आहेत, त्याच्यामध्ये देखील आमचा एक गावातला कार्यक्रम असल्यामुळे एक क्लास आमचा राहिला होता. परंतु ज्यावेळेस या 2-3 क्लासमध्ये माझ्या मिसेसला समजा बऱ्यापैकी आणखी माझ्यापेक्षा चांगलं वक्तृत्व करता येते, तिने त्याच्या त्या पद्धतीने त्याचा थोडासा अभ्यास सरांनी सांगितल्याप्रमाणे केला असेल, त्या प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक याच्यामध्ये विद्यार्थी असतात, शिक्षक हे शिकवत असतात, परंतु त्याच्या किती घ्यायचं, त्यांचं किती घ्यायचं किंवा किती आत्मसत्कारायचं किंवा किती वेळ द्यायचा, त्याप्रमाणे मिसेसने माझ्या थोडासा जास्त वेळ दिला असं त्यांनी सरांचं जे सांगितलं रोजचं लिखाण असन वाचन असन त्या पद्धतीने केलं, माझ्याकडून थोडस राहिलं गेलं होतं. परंतु तरी देखील मागच्या सुप्यामध्ये आपला जो शताब्दीचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये त्याच्या आधीच्या आदल्या दिवशी सरांचा आमचा सरांनी एक क्लास घेतला होता. त्या क्लासच्या माध्यमातून एवढे त्या ठिकाणी तालुका स्तरीय अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी होते, त्या ठिकाणी तहसीलदार असतील, BDO असतील.